इचलकरंजी शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून पायी चालत आलेले आणि इचलकरंजीत अडकलेल्या 14 जणांना खासदार धैर्यशील माने यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून अखेर न्याय मिळाला. या सर्वांना खासगी वाहनातून त्यांच्या मूळ गावी जळगावकडे रवाना करण्यात आलेला आहे. जळगाव इथले काही कामगार गोवा इथं कामास होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पुकारण्यात आल्यामुळे ते त्या ठिकाणीच अडकून पडले. अखेर हे सर्वजण 9 दिवसांचा पायी प्रवास करत सावंतवाडी मार्गे इचलकरंजीत येत असताना त्यांना पंचगंगा नदी परिसरातील तपासणी केंद्रावर रोखण्यात आलं. त्यांच्याकडे शहरामध्ये येण्यासाठी परवानगी तसंच आधार कार्ड अथवा अन्य कोणतीच कागदपत्र नसल्यानं ते पंचगंगा नदी परिसरातील मोकळ्या मैदानात थांबून होते. परंतु तिथे काहीच सोय नसल्यानं या सर्वांचा हाल होत होता. किमान अलगीकरण कक्षात ठेवावं किंवा मूळ गावी जाण्यासाठी नियोजन करून द्यावं अशी मागणी ते करत होते. त्यांची माहिती मिळाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते संस्था होमगार्ड यांच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तर या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घेत या सर्वांची जळगाव इथं जाण्यासाठी वाहनाची सोय करून देण्यात आली आहे. इचलकरंजीमध्ये आम्ही पोचलो. हे तर आम्हाला पुलावरती अडवलेले आहेत. हां, यांचे प्रतिनिधी आले तर धन्यवाद झाला आम्हाला. हां, आणि त्याच्यानंतर आम्हाला एक साहेबांनी इचलकरंजीची आजीरमा दर्शन मानेनी आम्हाला पोचायची घरी आम्हाला आशीर्वाद द्या दिलेले आहे. हां, आणि याच्या पुढं आता कधी साहेबांची लय आम्हाला भेट भेटलेली आहे. अजूनपर्यंत आम्हाला नाही भेट भेटला दादा. याच्यापुढे 2 मिनटं मी